क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही इंडियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग यासारख्या मोठमोठ्या टूर्नामेंट बघितल्या असतील, पण आता टेनिस क्रिकेटमध्ये एक नवी आणि मोठी टूर्नामेंट येते आहे, ज्याचं नाव आहे ISPL, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. आणि याच स्पर्धेचा पहिला रजिस्टर्ड प्लेअर आणि टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार सुमित ढेकले आता आपल्यासोबत आहेत. सुमित, एवढी मोठी टेनिस क्रिकेटची टूर्नामेंट पहिल्यांदाच लॉन्च झाली आहे, ज्याचं लॉन्चिंग केलंय खुद्द भारताचे माजी प्लेअर आणि माजी कोच रवी शास्त्री यांनी, काय वाट? भरपूर आनंद होत आहे ज्यांना आपण ऑन स्क्रीन बघितलंय, आणि आज त्यांच्याच हस्ते एका टेनिस क्रिकेटरला त्यांच्याच हस्ते आपलं रजिस्ट्रेशन झालं आणि त्यांच्यासोबत उभं राहण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटली, तर हे माझ्यासाठी भरपूर ड्रीम आणि मोठी गोष्ट आहे. गेली अनेक वर्ष तू टेनिस क्रिकेट खेळतोयस, पण टेनिस क्रिकेटला एक जो प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होता तो मिळत नव्हता, तो या टूर्नामेंटच्या निमित्तानं मला वाटतं मिळतोय, त्याबद्दल काय सांग? खरी गोष्ट आहे की ISPL इंडस्ट्री प्रीमियर लीग, आतापर्यंत टेनिस क्रिकेट आपण गल्लीमध्ये खेळत होतो किंवा नॉर्मल ग्राउंड्समध्ये खेळत होतो क्राऊड समोर, पण ही एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे की एक स्टेडियमला ही टूर्नामेंट ऑर्गनाईज होणार आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. तो या टूर्नामेंट्सला मी भरपूर एक्साइटेड आहे की इन फ्युचर ही हे जे जेव्हा लॉट्स येतील किंवा ऑप्शन्स होतील, तर मी भरपूर एक्साइटेड आहे या गोष्टीला. टेनिस क्रिकेट म्हटलं की शनिवारचा सुट्टीचा दिवस, रविवारचा सुट्टीचा दिवस, अनेक प्लेयर्स खेळतात पण त्यांना असा प्लॅटफॉर्म मिळत नाही. पैशाच्या दृष्टीनं पण ही टूर्नामेंट त्या प्लेयर्सना कुठेतरी सॅटिस्फॅक्शन देणारी आहे? हो, 100%. कारण आतापर्यंत आपण जे नॉर्मल क्रिकेट खेळत होतो जे प्राईज मनी होती, या टूर्नामेंट येण्याने त्यांचे ऑप्शन्स मनी जे असतील मे बी हायच असेल, मग जेव्हा ते हे सगळं जेव्हा सगळं भेटत जाईल, मे बी त्याच्यानंतर जे काय नॉर्मली प्रीमियर लीगला भेटतं जसं की नाव होतं, त्याच्यानंतर त्यांचे जॉब्स आपल्या ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात, तर नंतर आपण एक करिअर म्हणून सुद्धा या लीग नंतर आपण एका टेनिस क्रिकेटला बघू शकतो. त्याच यंगस्टर्स प्लेयर्सना तू काय सांगशील जे आता फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून टेनिस क्रिकेट खेळतात, पण आता हा नवा आणि एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय ISPLच्या निमित्तानं, त्या प्लेयर्सना तू काय सांगशील? जे यंगस्टर्स आहेत, जे आता नवीन नवीन क्रिकेटर्स जे नाव करत आहेत, त्यांना एकच सांगेन की टेनिस क्रिकेटला हे पण एक सुद्धा करिअर म्हणून तुम्ही पुढे या, ह्यानी तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज ह्याच्या पुढेही भेटतील. आणि ही ऑपॉर्च्युनिटी सगळ्यात पहिली आहे जो आपल्याला एक स्टेडियमपर्यंत नेणार आहे, तो जो पण यंगस्टर्स असेल त्यांना हेच सांगेन की फिट राहा, टेनिस क्रिकेटला एक करिअर म्हणून हे तुम्हीही बघू बघा, ताकि इन पहिला पास्टमध्ये असं होतं की आपण टेनिस क्रिकेट खेळताना असं वाटतं की नॉर्मल क्रिकेट आहे आणि ह्याच्यात काय पुढे काहीच नाही आहे, स्कोप नाही आहे, स्टडीज करा, पण टेनिस क्रिकेट आता हे या लेवलला आलं आहे की आपण ह्याच्यामध्ये करिअरसुद्धा बघू शकतो.